आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पावसाची विश्रांती, शेतकरी समाधानी, दूधगंगा पट्ट्यातील मांगूर परिसरातील चित्र. गेल्या 15 दिवसापासून दूधगंगा पट्ट्यातील गावांना पावसाने झोडपून काढले होते. आता मात्र पावसाने थोडी उसंत घेतली असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी निश्वास टाकला आहे. गेल्या 15 दिवसापासून दूधगंगा पट्ट्यातील मांगूर, बारवाड, भोज, कुंडूर, गजबरवाडी, शिवापूरवाडी, कारदगा आदी परिसरात पावसाने झोडपून काढले होते. त्यामुळे दूधगंगा, वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत विक्रमी वाढ झाली होती. दूधगंगा नदीचे पाणी चालू वर्षी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडून आजूबाजूच्या शेकडो एकर शेतीमध्ये शिरले होते. हे पाणी गेल्या 10 दिवसापासून अद्यापही शेतीमध्येच आहे. मात्र गेल्या 2 दिवसापासून पावसाने थोडीफार विश्रांती घेतल्यामुळे दूधगंगा नदीच्या पाणी पातळीत थोडी घट झाली आहे. या पावसाच्या थोड्याशा विश्रांतीमुळे शेतकरी समाधानी झाले असल्याचं चित्र परिसरामध्ये पाहावयास मिळत आहे. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.